शिरके का केलीस घाई असं निघून जाण्याची? मला माहिती आहे आस होती तुला छान आनंदात जगण्याची, छान वाटलं रे तुला पाहून सिनेमाच्या पडद्यावर। अरे ओझर तर तरी घालायचं ना कानावर, मी आहे बर का स्क्रीनवर। त्यामुळे एक गोष्ट राहूनच गेली सांगायची, तुला बाईच्या उत्तरार्धात पाहिल्याची, पेन्शन अपडेशनची बातमीही तुला सांगायची होती, कामगार चळवळीच्या विजयाची हसी तुझ्या चेहऱ्यावर पाहायची होती। आता आम्ही ओ वडील अशी हाक नाही ना मारू शकणार, आता ते गडगडाटी हसणं पुन्हा नाही ऐकू येणार। आंतरबँक एकांकिका स्पर्धेचा तू चालता बोलता दस्तावेज होतास, बँकिंग नाट्य वर्तुळाला बांधून ठेवण्याचा तू जणू काही वसाच घेतला होतास। आपल्या नाट्य सिनेसृष्टीतल्या कामाचा बडेजा तू कधी मारला नाहीस, मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे असा आभासही मित्रांमध्ये आपल्या लोकांमध्ये कधी निर्माण केला नाहीस। तसा तू कमीच बोलणारा पण मोठ्याने हसणारा, कोणाच्या उगाच जवळही न जाणारा पण वेळ प्रसंगी पाठीशी उभा राहणारा, विचाराने पुरोगामी डाव्या विचारसरणीचा पण म्हणून फटकूनही वागलाच इतरांशी, कारण तुला लळा माणसातल्या माणुसकीचा। किती निर्धाराने तू घालून दिलं होतंस त्याला कर्करोगाला आपल्यापासून, आम्ही आनंदी झालो हे कळल्यापासून, पण अखेर काळाने डाव साधलाच, आमच्यापासून तुला कायमचा दूर घेऊन गेलाच। अस्तु, एवढंच म्हणतो, शुभास्ते पंथानः संतु हिरेन।